शैक्षणिक कामांकरता शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता लागणारे विविध प्रकारचे ज्येष्ठ नागरिकत्वाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला, स्थानिक वास्तव्य रहिवास दाखला, तसेच रेशन कार्डवरील नाव कमी करणे, वाढवणे, नवीन रेशन कार्ड तात्काळ मिळावे याकरिता विद्यार्थी व नागरिकांची वस्त येथे दाखले मिळवण्याकरिता ही पायपीट होऊ नये म्हणून शासन आपल्या दारी या हेतूने नागरी व्यवस्था परिवर्तन सामाजिक संस्थेच्या दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामपंचायत सतपाळा यांच्या सहकार्याने व तहसील कार्यालय वसई यांच्यामार्फत बुधवार दिनांक 12 जून रोजी ग्रामपंचायत सतपाळा येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शालेय उपयोगी व इतर कामासाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले अर्ज ऑनलाईन करता स्वीकारण्यात आले. वाऱ्या पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने तात्काळ ऑनलाईन दाखले देता आले नसल्याने सदर दाखले वाटप सोमवार दिनांक 17 जून रोजी ग्रामपंचायत सतपाळा कार्यालयात सायंकाळी 4 वाजता देणार असल्याने अर्जदारांनी सेतूच्या पावतीसह सदरवेळी हजर राहावे असे आवाहन नागरी व्यवस्था परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल ठाकूर यांनी केले असून सदर उपक्रमांकरिता संस्थेचे अध्यक्ष यांच्या सततचा पाठपुरावा तसेच वसईचे तहसीलदार किरण सुरवसे, नायब तहसीलदार प्रदीप मुकणे, पुरवठा अधिकारी लोखंडे, वटार सतपाळाचे तलाठी माळगवीसह सेतूचे कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच वसई पंचायत समिती सदस्य जयप्रकाश ठाकूर, माजी उपसरपंच व विशेष कार्यकारी अधिकारी व भारतीय जनता पार्टीचे श्री सुभाष भट्टे, सतपाळाचे सरपंच जॉन्सन कोरिया यांनी दाखले शिवारास लागणारे इतर दाखले तसेच मूळ छायांकित प्रती अटेस्टेड करण्याकरिता स्वतः उपस्थित राहून सहकार्य केले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे खजिनदार उमेश पाटील, मयांक शेठ अँड ज्योती ठाकूर, पंकज ठाकूर, हितांशी हितेंद्र ठाकूर, अजय ठाकूर, भावेश ठाकूरसह सनशाईन कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी दिशा, हार्दिका, पूजा, अचल, प्रिन्स तसेच सतपाळा ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग यांनी भरपूर मेहनत घेतली. यंदा 10वीच्या विद्यार्थ्यांना शाळेचे लिव्हिंग अजमतीस मिळाले नसल्याने सदर उपक्रमाचा लाभ घेता आला नाही. त्याकरिता पुन्हा असा कार्यक्रम सतपाळाने राबवावा असा आग्रह पालकांनी संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल ठाकूर यांच्याकडे केल्याने सदर दाखले शिबिर लवकरच सतपाळात पुन्हा घेणार असल्याचे सांगितले आहे.